स्तोत्र संहिता अध्याय 39 मुख्य गवई यदूथून ह्याच्यासाठी दाविदाचे स्तोत्र। मी म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन। माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन। मौन धरून मी गप्प राहिलो, बरे देखील काही बोललो नाही, तरी माझ्या दुःखाने उचल खाल्ली। माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले। मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो, हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे, म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल। पहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत, माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही। एखादा मनुष्य कितीही गंभीर असला तरी तो श्वासरूपच होय हे खास। खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगीच धामधूम करीतो, तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही। तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठाई आहे। माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडीव, मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नको। मी मौन धरिले आहे, आपले तोंड उघडीत नाही, कारण हे तूच केले आहे। तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर, तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे। तू मनुष्याला अनितीबद्दल धमकावून शासन करीतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस। खरोखर सर्व मनुष्य श्वासवत आहेत, हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या धाव्याकडे कान लाव, माझे अश्रू पाहून उगा राहू नको, कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरी आहे। मी येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोधदृष्टी काढ।